महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। नमस्कार, मी ज्योती गर्जा, महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूयात काही ठळक बातम्या। मराठा समाजाचं आरक्षण 16% वगळून उर्वरित जागा भरण्याचा निर्णय सरकारने घेतला असला तरी तसा आदेश अद्याप न निघाल्यानं एकूण भरती प्रक्रियाच रखडली आहे। 9 जुलै 2014 ते 14 नोव्हेंबर 2014 या कालावधीत झालेल्या शासकीय नोकऱ्यांमधील भरतीतील मराठा समाजाचे 16% आरक्षण कायम ठेवण्याचा निर्णय 10 फेब्रुवारीच्या राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता, मात्र त्यासंबंधित लेखी अद्याप आदेश मिळालेला नाही। लेखी आदेश न निघाल्याने शासनाच्या 1000 पदांची भरती प्रक्रिया ठप्प झाली आहे। महावितरण मधील 10,500 पदांची भरती प्रक्रिया शासनाच्या सुस्पष्ट आदेशाअभावी पूर्ण होऊ शकलेली नाही, पण या काळातील भरतीत आरक्षणाचा लाभ देता येईल, पण नंतरच्या भरतीत न्यायालयीन स्थगितीमुळे मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य होईल का यावर कायदेशीर बाब तपासली जात आहे। एकीकडे महाराजांची शिवजयंती होत असताना महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांची दयनीय अवस्था झाली आहे। मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्यांची अवस्थाही काही वेगळी नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचं आरमार दलाचं आद्यस्थान म्हणजे सिंधुदुर्ग, महाराष्ट्राची शान म्हणजे सिंधुदुर्ग। महाराजांनी हा किल्ला प्रतिकूल परिस्थितीवर मात करून बांधला होता। मालवणपासून सुमारे 1/4 मैल समुद्रात 48 एकर क्षेत्रात हा किल्ला आहे। हा किल्ला 350 वर्ष जुना आहे। 52 बुरुज असलेला हा किल्ला कोकणातला अतिशय महत्वाचा किल्ला मानला जातो। गेल्या 10 वर्षात किल्ल्याचे अनेक बुरुज ढासळलेत। किल्ल्यावर होडी वाहतूक सुरू असते, मात्र त्यातही सुसूत्रता नाही। सोयीसुविधांचाही किल्ल्यावर मोठा अभाव दिसून येतो। सरकारच्या दुर्लक्षामुळे किल्ल्याच्या दुरावस्थेत आणखीनच भर पडलेली आहे। एका ठिकाणी महाराजांचे मोठे स्मारक उभारण्याचं म्हटलं जातं, मात्र शिवरायांनी स्वतः बांधलेला हा किल्ला शेवटचा घटका मोजतोय, त्याकडे सरकारचे मात्र दुर्लक्षच आहे। मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासासाठी 1000 प्रकल्प हाती घेणाऱ्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने विमान दौऱ्यावर 4,29,00,000 रुपये खर्च केलेत। 1 एप्रिल 2001 पासून दिनांक 31 मार्च 2014 पर्यंत देशांतर्गत 626 स्थानी बैठक अभ्यास आणि अन्य कारणांसाठी प्रवास करत 1,42,38,431 रुपये खर्च करण्यात आलेत। परदेशात 39 स्थानी करण्यात आलेल्या विमानवारीवर 2,86,35,303 रुपये खर्च झालेत। अथक सेवा संघाचे अध्यक्ष आणि माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मागवलेल्या माहितीतून ही माहिती उघड झाली आहे। राहुल अस्ताना, अश्विनी भिडे यांच्या 24 ते 26 नोव्हेंबर 2011 दरम्यान लंडन दौऱ्याला 20,34,517 रुपये खर्च, वॉशिंग्टन लंडन वाहतूक फोरम आणि अभ्यास दौरा यांचाही समावेश करण्यात आलाय। आतापर्यंत राज्यात स्वाइन फ्लूमुळे 79 मृत्यू झालेत। राज्याच्या बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे हा रोग राज्यात पसरतोय असा दावा आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी केलाय। 1 जानेवारीपासून आजपर्यंत साधारणपणे 569 रुग्ण आज स्वाइन फ्लूचे आढळले, त्यापैकी 79 रुग्ण मृत्यू पावलेले आहेत। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे 272 रुग्णांना यशस्वी औषधोपचार करून त्यांना घरी पाठवलेलं आहे। आता या 79 रुग्णांमधले 70 रुग्ण हे महाराष्ट्रातले आहेत आणि 9 रुग्ण हे बाहेरून आलेले आहेत, म्हणजे काय, कोणी गुजरातमधून आलेलं असेल, कोणी उत्तर प्रदेशमधून आलेलं असेल, तर कोणी मध्य प्रदेशमधून आलेलं असेल, असे 9 रुग्ण बाहेरचे आहेत। या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी उपाययोजना करत असल्याची माहिती यावेळी आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे। आज कालपासून तर आजपर्यंत रुग्णांची संख्या ही वाढलेली असं जरी म्हटलेलं असेल तरी पण व्हेंटिलेटरवरती साधारणपणे आपल्याकडे आज साधारणपणे 1 जानेवारीपासून 90,886 रुग्णांची इन्फ्लुएन्झा सदृश रुग्णांची तपासणी करण्यात आलेली आहे आणि 5,805 रुग्णांना ऑसल्टामिव्हिर हे औषध दिलं आहे। आज राज्यामध्ये 39 रुग्ण नवीन आढळलेले आहेत, तर तुलनात्मक परिस्थिती ही कंट्रोलमध्ये येण्याची शक्यता आहे। पुढच्या काही दिवसांमध्ये दिवसाचं तापमान वाढते आहे, साधारणपणे 30 डिग्रीच्या वरती गेल्यानंतर पुढच्या 8 दिवसांमध्ये आपल्याला याचा परिणाम दिसून येईल। राज्यामध्ये थंडीचा मौसम खूप दिवस चालला आणि
मोठ्या प्रमाणात थंडी पडल्यामुळे हा आजार लवकर वरती आलेला आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. राज्य शासन याच्यासाठी कटिबद्ध आहे. राज्य शासनाने परवाच आपण बैठक घेतली होती खासगी रुग्णालयांची. उद्या मी नागपूरमध्ये जाऊन नागपूरच्या खासगी रुग्णालयांची बैठक घेणार आहोत. नागपूरच्या जीएमसीला देखील भेट देणार आहे. ही माझी दुसरी भेट असेल की त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पेशंटचं एक्सप्लॉयटेशन होऊ नये. लोकांवर नर्सिंग खासगी नर्सिंग होम किंवा हॉस्पिटलनी पंचतारांकित हॉस्पिटलनी मोठ्या प्रमाणावरती रुग्णांना चार्जेस करू नये. त्याचबरोबर एसआरएल सारख्या लॅबोरेटरीला सांगण्यात आलंय की आपण जे 5000 रुपये आणि 5000 अधिक पैसे थ्रोट स्वॅबच्या एक्झामिनेशनसाठी घेता तर ते पैसे तुम्हाला कमी करायला पाहिजे. आज संध्याकाळपर्यंत मला अपेक्षित आहे त्याच्याकडनं आम्ही त्यांना 2500 ते 3000 घ्यावे असं आवाहन केलेलं आहे. ते त्यांच्या दिल्लीच्या टीमशी बोलतायत आणि त्यानंतर आपण याच्यावरती देखील रुग्णांना दिलासा देऊ. बुलेटिन मध्ये वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज. महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं स्वागत. राज्यभरात महिलांचे अत्याचार आणि लैंगिक शोषणाचे वाढणारे प्रकार बघता त्यात आणखी एका प्रकारची भर पडताना दिसून येते. बातमी आहे बुलढाण्याहून. बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागातील सातपुडा शिक्षण संचालित शरद पवार कृषी पॉलिटेक्निक आणि कृषी विद्यालयातील एका नराधम प्राध्यापकाने आपल्याच विद्यालयात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण आणि विनयभंग करण्याची संतापजनक घटना जळगाव जामोद इथे घडली आहे. विशेष म्हणजे परीक्षेत नापास करण्याची धमकी देऊन सदर प्राध्यापकाने मुलीचे लैंगिक शोषण केल्याने मुलीच्या पालकांचं म्हणणं आहे. जळगाव जामोद या बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यातील शरद पवार कृषी विद्यालय आणि तंत्र निकेतन या विद्यालयातील तृतीय वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा विनयभंग आणि लैंगिक शोषणाचा प्रयत्न नराधम प्राध्यापक गोविंद गोपाल गाडगे यांनी केला. या मुलीने घटनेनंतर विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने ही घटना उघडकीस आली. अशा घटना वाढत असून या प्रकरणात पोलिसांची आणि संस्था चालकांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप या जिल्ह्याचे मनसे जिल्हा प्रमुख गजानन वाघ आणि सामाजिक कार्यकर्ता प्रेमलता सोनावणे यांनी केलाय. पीडित मुलीला न्याय मिळाला नाही तर जनआंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला. आज जळगाव दामोद येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये जो एका युवतीचा तिथल्या विद्यार्थिनीचा विनयभंग गोपाल गाडगे नावाच्या शिक्षकाने केलेला आहे आणि त्या मुलीनं त्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्याचा प्रकार केला. व निंबोरा फाट्यावर जे मंदिर त्याचे दत्त मंदिर आहे ते मंदिरचा अध्यक्ष मीच आहे आणि घडलेला प्रकार हा एकाच हत्येमध्ये अनेक मुलीशी अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रकार चालू आहेत आणि केवळ राजकीय दबाव असल्यामुळे मुली त्या ठिकाणी समोर येत नाही. परंतु आज या मुलीनं रिपोर्ट देऊन त्या गोपाल गाडगे नावाचा व त्या मुलाच्या विरुद्ध रिपोर्ट देऊन गुन्हा दाखल झालेला आहे. पोलिसांनी जर त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई केली नाही तर त्या संस्थेविरुद्ध आणि त्यांच्याविरुद्ध मनसे स्टाईल आंदोलन करून तिथल्या मुलींना न्याय मिळून देण्याचा जिल्हा मनसेचा जिल्हाध्यक्ष म्हणून न्याय मिळण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. जळगाव जामोदमध्ये एका राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या कॉलेजमध्ये एका मुलीवरती लैंगिक शोषण होण्याचा प्रयत्न झालेला आहे. एवढा तर ती अशी फ्रस्ट्रेटमध्ये गेलेली आहे की तिने विषसुद्धा प्राशन केलं होतं आणि अशा पद्धतीचे हे जे प्रकार आहे हे इतके घडत आहेत, वाढत आहेत, त्याच्यामुळे मुली आत्महत्या करण्यापर्यंत जात आहेत. आणि आता हा जो प्रकार घडलेला आहे याला जवळजवळ 16 तास झाले गुन्हा नोंदून, पण अजूनपर्यंत जो आरोपी आहे तो फरार आहे. आणि एवढं असताना या सगळ्या गोष्टीवरती मला पोलीस फोर्सवरती म्हणजे किंवा यांच्या यंत्रणेवरती सुद्धा आता प्रश्नचिन्ह एक निर्माण झालेलं आहे की आत्तापर्यंत आरोपी फरार का? एकीकडे महिला सक्षमीकरणाचा मुद्दा गाजवला जातो आहे, एकीकडे भारत मातेची पूजा होते आहे आणि दुसरीकडे मात्र महिलांवरती असे अत्याचार होतात आहे. मुली जिथे शिक्षक आहे, जिथे संस्कृतीचं किंवा आपल्या संस्काराचं दान दिलं जाते अशा ठिकाणी हे प्राध्यापक लोकच किंवा लेक्चरर गुरुजी ज्याला आपण म्हणतो जे गुरु सर्वोच्च स्थानी ज्यांना आपण बसवलेलं आहे असे लोक जर असे अत्याचार आमच्यावर करत असतील तर आम्ही मुली कोणाच्या भरोशावर पाठवायच्या? मला इथे एक म्हणावं असं वाटतं की जिथे चोरांची भीती व्हावी तिथेच संध्याकाळ व्हावी, जिथे महिलांना जिथे चोरांची भीती वाटावी तिथेच संध्याकाळ व्हावी असा हा प्रकार झालेला आहे. आणि कुठेही महिला, मला नाही वाटत की महिला सक्षम झालेल्या आहे, कुठेही महिला बाहेर यायला लागल्या की त्यांना अशा पद्धतीचे अत्याचार करून आणि त्यांना दाबलं जात आहे. अशा या वयामध्ये जर मुलींवरती हे अत्याचार झाले तर ती कशी सक्षम होणार आहे? आणि आम्हाला जे प्रोटेक्शन देणारे आहेत किंवा ज्यांना आम्ही आमचे रक्षक मानतो त्यांनी जर अशी दिरंगाई केली
एवढा मोठा आरोप असताना सुद्धा त्या आरोपीला पकडलं जात नाहीये आतापर्यंत, ही जर अशी दिरंगाई होत असेल तर आम्ही विश्वास कोणावर टाकायचा। दरम्यान पीडित मुलीचे वडील हे केंद्रीय राखीव दलात छत्तीसगड मधील दांतेवाडा इथे कार्यरत असून देशात महिलांच्या सुरक्षेबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आणि योग्य न्याय मिळण्याची मागणीही केली। मुरली गोपले सेंट्रल रिझर्व पोलीस मध्ये छत्तीसगड दांतेवाडा ठिकाणी तैनात आहोत। माझी मुलगी सातपुडा शिक्षण संस्थेमध्ये शिकत होती, त्या मुलीला गोविंद गाडगे या सरांकडून खूप त्रास होता। माझ्या मुलींना या संदर्भात मला मागच्या महिन्यात सुटीवर आलो होतो तर मला सांगितलं होतं, मी इंडिव्हिज्युअल स्वतः व्यक्तिगत त्या मास्तरला भेटलो की सर तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही आमच्या मुलीचं संरक्षण करायला पाहिजे, तुम्ही माझ्या मुलीला टॉर्चर करता। तर त्या मास्तरचं म्हणणं होतं की मी इन फ्युचरमध्ये कधी त्रास देणार नाही, तरीही माझ्या मी या देशात संरक्षण करतो पण माझ्या मुलीला इथं कोणाचं या शाळेमुळे माझ्या मुलीनं जे पॉयझन घेतलं ते त्याला या त्याला ही गाडगे सर कारणीभूत आहेत। माझ्या मुलीला माझी एवढीच नम्र विनंती आहे, माझ्या मुलीला जे कृत्य केलं त्याला तिला न्याय मिळावा। पोलीस स्टेशन जळगाव जामोदला कुमारी किरण मुरलीधर भोपले वय 20 वर्ष राहणार पातुडा तालुका संग्रामपूर ह्या विद्यार्थिनीची एक तक्रार प्राप्त झालेली आहे। तिने स्वतः तिच्या ॲम्ब्युलन्स सपोर्ट घेऊन जी तक्रार दिलेली आहे त्याच्यामध्ये ती सध्या ॲग्री पॉलिटेक्निकला शरद पवार विद्यालयात शिकत आहे 3रा वर्षाला आणि तिथले जे शिक्षक आहेत गाडगे सर ते तिला प्रथम वर्षापासून त्रास देतात। अशा प्रकारे तिने तिच्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे आणि तिच्या तक्रारीवरून 354 354 अ आणि ब भाजवीप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे। पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच पार पडली। कोणत्याही पक्षाला पालघर मधील जनतेने स्पष्ट बहुमत दिलं नसल्यानं सर्व पक्षाचे या निवडणुकीकडे लक्ष लागलं होतं, मात्र जिल्ह्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष होता। अखेर बऱ्याच संघर्षानंतर भाजप सेनेचा पुन्हा मिलाप झालाय आणि अध्यक्षपदाचा तिढा सुटला। जिल्हा परिषदेच्या पहिल्या अध्यक्षपदाचा मान अनुसूचित जमाती महिला राखीव असल्याने भाजपच्या सुरेखा थेतले यांना मिळाला, तर उपाध्यक्ष पदाचा मान सेनेच्या सचिन पाटील यांना मिळाला। नवनिर्वाचित पालघर जिल्ह्यात शिक्षण आणि आरोग्य हे मुख्य अडचणी असून त्या दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असं आश्वासन थेतले यांनी दिले। त्यामध्ये 8 तालुके आहेत, त्या सर्व तालुक्यातील आपल्याला सर्वांगीण विकास करायचा आहे, माझं पहिलं ध्येय आहे। प्रथमतः आरोग्य आणि शिक्षण या दोन खात्याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे, कारण हा भाग पूर्ण ग्रामीण आहे आणि त्या ग्रामीण भागाचा विकास हा पहिला झाला पाहिजे हे पालघर जिल्ह्याच्या वतीने मी पहिल्यांदा सांगते। मराठी रंगभूमीवर आपल्या कथा आशयाने अजरामर ठरलेले नटसम्राट हे नाटक आता मराठी चित्रपटाच्या रूपातही आपल्या समोर येणार आहे। मार्च महिन्यातच या अनोख्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला प्रारंभ होईल। या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार असून त्यामध्ये नाना पाटेकर रीमा यांच्या प्रमुख भूमिका आहेत। श्रेया घोषालपासून सुनिधी चौहानपर्यंत बॉलिवूडच्या अनेक गायिकांनी मराठी सिनेमासाठी आपला आवाज दिला आहे। जब तक हे जान फेम नीती मोहनचं नावही आता या यादीत येत आहे। नीतीने तिचं पहिलं वहिलं मराठी गाणं गायलं असून लवकरच ते मार्केटमध्ये येणार आहे। बरं, पण हे गाणं कुठल्याही सिनेमासाठी नाही तर TV साठी आहे। ई TV च्या माझा होशील का या मालिकेच्या प्रमोशनसाठी तिने हे गाणं गायलंय। या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी मालिकेचं प्रमोशन एका गाण्यातून केलं जाणार आहे। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत।